संपर्क करा गणेश सर मैदानाच्या आहे कशा पद्धतीची मैदानावरती कामगिरी असेल एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहिला होता सामना तुरशीचा सा आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचे चेंडू तुम्हाला पुढे एकदा अडचणीमध्ये आणणार आहे नो चेंडू आणि त्यावरती आपण पाहतोय आतमध्ये विश्वजीतचा हेलिकॉप्टर तिथे दिशेला सीमारेषेच्या बाहेर लँड होत आहे बैदरात ज्वाळा मैदराच्या बाहेर गेलाय तोफेचा गोळा चरण षटकार ही मर्द मराठा जात छत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा शिवतेज ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर सन्माननीय पप्पू शेठ गडगे आणि मित्रपरिवार आळे फाटा यांचा दणदणीत षटका राहुल एक नोबॉल कदाचित या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो पुढचा चेंडू मात्र फ्री हिटचा होता विश्वजित ठाकूरने गोलंदाजाला मात्र आसमान दाखवले सामना पोहोचला गेलाय इथे आता शेवटच्या सात चेंडू मध्ये बनवायच्या आहेत तेवीस धावा हा चिडून निर्णायक आहे सात घेणे तीस रन जीत निकले मनाने पारितोषिक आहे सन्मानित श्री विनोद भगत सरपंच वडस यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी एक हजार रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी पाचशे रुपयांचं पारितोषिक आहे मारा चेंज अभ्यास करण्याचा प्रयत्न चेंड मिड विकेटला बाहेर छत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा ट्रेडिंग कंपनीचे प्रोपरायटर सन्माननीय पप्पू शेठ गडगे आणि परिवार आळे फाटा यांचा दंदनीत षटकार राहुल मी मगाशी सांगितलंय हो संपले गेले शेवटचे चेंडू शिल्लक आहेत सहा आणि विजयशात गरज आहे आणि आपण निश्चितप्रमाणे राहुल बोबी तुमचा एक जो शेर जो प्रसिद्ध आहे की अडचणी संघ असला की त्यावेळेस अडचणीतून निश्चितप्रमाणे संघाला सावरण्याचं सा काम करणारा सगळ्यात मोठा खेळाडू असतो ना कत बाडा ना पद बाडा दुसरी भत पै खडा व सबसे बडा आणि आज गरज आहे आज इथे एक मोठी खेळी करावी लागेल आता सामना जर आपण पाहिला अजूनही दोलामान स्थितीमध्ये आहे अजूनही इथे तुम्ही पहा मैदानावरती सामना कोण जिंकेल हे सांगणं मात्र फार कठीण कारण सहा चेंडू मध्ये सतरा धावा बनवायच्या आतापर्यंत कित्येक फलंदाजांनी हे रेकॉर्ड ह्या मैदानावरती पूर्ण केले तर कित्येक गोलंदाजांनी ह्या मैदानावरती सहा चेंडू चार पाच दहा धाबा असताना त्या ठिकाणी मात्र फलंदाजांना थांबवले आज मैदानावरती काय होणार कोण फायनल मध्ये पोहोचणार हे मैदानाच्या आतमध्ये आपण तन्वीर चौगले आता इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती तयार आहे समोरच्या बाजूला राजू पाटे छे गेंदे और सतरा रन पाचव्या पासून अगदी आपण पाहिले सरपंच विनोदजी भगत यांच्या वतीने प्रत्येक शेतकऱ्याला एक हजार प्रत्येक चौकला पाचशे रुपयाचं प्राईज दोन शक्कर विश्वाजी ठाकूरने खेळले दोन हजारचं प्राईज तर खरं आहे पण त्या प्राइसपेक्षा स्वप्न आहे मला पोहोचायचंय कुठे जे पी एल नाईन सीझनच्या माझ्या या जे पी एलच्या क्रिकेटच्या मध्ये मेगा फायनलला धनवीर तयार

षटका ज्याची फलंदाजी पाहून प्रत्येकाच्या मनाला आनंद वाटे ज्याची फलंदाजी पाहून प्रत्येकाच्या मनाला आनंद वाटे त्या फलंदाजाच नाव आहे राजू पाटे राजू पाटे फ्रॉम नारेंगाव आणि राजू पाटेची फलंदाजी आवडली असेल तर मला वाटते एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत राजू पाटेसाठी आणि जुन्नर तालुक्यातला असणारा खेळाडू एन सी एलच्या माध्यमातून घडला गेला आज जे पी एलच्या माध्यमातून घडला गेला आणि या खेळाडूची कामगिरी या क्रिकेटच्या समीकरणालय शेवटचे पाच चेंडू आणि अकरा धावा शेवटचे पाच चेंडू अकरा धावा दोन संघांचं भविष्य ठरवणार हा सामडा कोण फायनल मध्ये पोहोचेल कोण महा अंतिम सोहळ्यासाठी कोण मैदानाच्या आतमध्ये इथे बाजी मारणार आहे काल सुद्धा अशा प्रकारचा सामना होता पाच चेंडू अकरा पाहिजे होत्या सूरज अंबल्याच्या हातामध्ये चेंडू दिला गेला काल त्यात हवा वाचल्या गेल्या आज वाचल्या जाणार की नाही आपल्याला पाहिजे कालचा दिवस वेगळा होता कालचे खेळाडू वेगळे वेगळे होते कालचे संघ मालक वेगळे होते आज संघ मालक वेगळे सामना वेगळा आजची गर्दी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पहिले चेंडू पासून कोण कोण पराभूत होतंय ते, ते मात्र आपल्याला पाहिजे पाच चेंडू आणि मनवायच्यात अकरा धाबा राजू पाटे स्ट्राईकलाय विश्वजी ठाकूर ट्रॅकच्या बाजूला आहे आणि गोलंदाज मार करती तन्वीर चौगले परत एकदा चेंडू पोचाय मात्र सर मुख्य व्यासपीठावरती मात्र ही मान मराठ्याची जात छत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर सन्माननीय पप्पू शेठ गडगे आणि परिवार आळे फाटा यांचा दंदनीत षटका राहुल चेंडू राहिलेत पाच आणि बनवायचे आहेत चेंडू राहिलेत मात्र चार पण धावा बनवायच्यात पाच चार चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत पाच धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बडवाच्या दोन मोठे षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेत टोचतील हजारो लाखो काटे तुला तू त्यांच्याही आर पार हो टोचतील हजारो लाखो काटे तुला तू त्यांच्याही आर पार हो कळेल तुला कुवत तुझी तू विजयाचा षटकार हो दोन षटकार हे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेत कोलंदाज तयार असेल तिसरा येणार आहे का आणि इथे चेंडू हवेत आहे जेल इथे झालाय आणि राजीव पाठेबात राजीव पाठेबात बिग विकेट क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला संतोष शेठ येवले झुंच ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी टाळी क्रिकेट रसिकांना विनंती असेल राजीव पाठेची फलंदाजी आणि त्याचबरोबर हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या आपण या ठिकाणच्या सामन्यासाठी वाजूया क्या बात आहे ताळ्या किती जोरदोरात वाजल्या जात आहेत दर्दी प्रेक्षक आहेत बहारदार सामना है। है। ले ले। आहे आणि आता अगदी आपण पाहतोय समीकरण राहुल बदललं गेले शेवटचे चेंडू बाकी राहिले तीन आणि धाबा बनवायच्या आहेत त्या तीन चेंडू आणि पाच धाबा मैदानाच्या आतमध्ये सामण्याला पुन्हा एकदा कलाटणी देणारा एक चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणार आहे मावळ तालुक्यातील नेहू रोडचा असणारा निहाल तुसमद अर्थात टुंडू मैदानाच्या आतमध्ये आहे काय कामगिरी केली जाईल ज्या संघाला कुठली भीती ना डर ज्या संघाला कोणाची भीती ना डर त्या संघाचा हवे निमदारी फायटर आणि जो एका बाजूला जो आहे सगळ्यांपेक्षा भारी त्या संघाचं नाव आहे भागड्याच्या फायटर भागडी साखोरी पायच कोण जिंकतोय कोण पराभूत होतोय तीन चेंडू पाच धावा तन्वीर तयार समोरच्या बाजूला निहाल इथे चेंडू हवे जेल हो प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे केलाय चेंडू पोचला झाली तर सर्कलच्या जवळपास दोन धाव आल्या तिसरीचा प्रयत्न आणि फलंदाजात फलंदाज निहाल बाद क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी टाळी शेवटचे दोन चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय तीन धाव्यांची गरज आहे धावबाद स्वरूपात निहाल तुस्मत बाद होतोय तर त्याची जागा भरून घेण्यासाठी मैदानावरती नवीन फलंदाज येणार आहे विशाल भालेकर हा देखील जुन्नर तालुक्यातील फलंदाज आहे हे विसरून चालणार नाही तर स्ट्राईक वरती आयकॉन विश्वजित ठाकूर विशेष म्हणजे विशाल भालेकर हा जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय सर प्रवीण सर तो त्या गावातला आहे ज्या गावात श्रीमंत छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला आहे शिवनेरी गाडावरती झाला पण छत्रपती शिवरायांचं गाव कोणतं गाव आहे कुसूर गाव त्या कुसूर गावातला असताना विशाल भालेकर करण्याच्या आतमध्ये त्याला बनवायचे आहेत शेवटच्या दोन चेंडू मध्ये तीन धावा राजू पाटीलची फलंदाजी पाहून महेशजी वाघे साहेब फ्रॉम शिर्डी यांच्या वतीने प्राईज आहे राजूपाट्यासाठी एक हजार रुपये जमा झालेले आहेत थँक्यू शेवटचे चेंडू बाकी आहेत दोन बनवायचे तीन धावा दो गेंदे तीन रन विश्वजित ठाकूर ला, रन लाद्रामधे चेंडू सुंदरचा खेळला गेला क्षेत्रक्ष असेल चेंडू कवर होणार का क्षेत्रक्ष सुरेख तिथे धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात सर इथे सामना टाय मैदानाच्या आतमध्ये झालाय हा सामना आतापर्यंत मला वाटते धावा खाण्यामध्ये होता तो आता आयसी मध्ये पोहोचलाय विशेष म्हणजे एक चिंडू एक धाव सामना टाय झाला सुपर ओव्हर आणि सुपर मध्ये जो जिंकेल इथे कृष्णा पोखरकर पुणे क्रिकेट डॉट इन तेवीसशे तेवीस रुपयाचा प्राईज टाई मध्ये जिंकनर संघासाठी पण सामना इथं बरोबरी सुटणार का एका चिन मध्ये एक दाबाणवायची आहे तनवीर तयार आहे स्ट्राइकला विश्वाजीत एकदा जोरदार टाळी आपण वाजवूया गणपती बाप्पा आणि फलंदाज स्वागत हाय सामना टाय झालाय हॅलो या ठिकाणी आपण काही सन्मान करत आहोत आपल्या जुनर प्रीमियर लीग साठी भाऊ सामना तर असा झालाय ज्यांना सन्मान घ्यायचा आहे ना ते सुद्धा म्हणतील भाऊ थोडा वेळ थांब पण सामना पाहू दे प्रेक्षक प्रेक्षक बाहेर या सामना अजून संपलेला नाहीये ना सामन्याचा सा निकाल अजून यायचाय सामना टाय झालाय आणि यानंतर खऱ्या अर्थाने क्रीडा रसिकांना ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहिली होती गेले गोष्ट घडली नाही ती फायनलच्या दिवशी पहिल्या मी तर म्हणेल जेपीएल कमिटीसाठी कमिटी साठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया मात्र ज्यांनी जेवढं कष्ट घेतलंय त्या कष्टाचं चीज झालंय असं मैत्री हरकत नाहीये सामना टाय झालाय आणि आता या बरोबरी सुटलेल्या सामन्यामध्ये काय करामत ते आपल्याला पाहिजे